दिपाली सय्यद यांचे पाकिस्तानशी संबंध नागरिकत्वही स्वीकारले शिंदेच्या आरोपाने खळबळ अभिनेत्री आणि राजकीय नेत्या दिपाली सय्यद यांचे पाकिस्तानशी संबंध असून त्यांनी पाकिस्तानचे नागरिकत्वही स्वीकारले असा सनसनाटी आरोप त्यांचे माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे शिंदे यांच्या आरोपाने मोठी खळबळ उडाली असून अहमदनगर येथील आयोजित पत्रकार परिषदेत भाऊसाहेब शिंदे यांनी हा खळबळजनक आरोप केला आहे दीपाली सय्यद यांचे पाकिस्तानमध्ये एक बँक खाते आहे यासाठी त्यांना दाऊद इब्राहिम यांची पत्नी महजबिन कास्कर यांनी मदत केली असून त्यांनी दीपाली सय्यद यांना सोफिया सय्यद या नावाने पाकिस्तानी नागरिकत्व दिले असल्याचा पुरावा भाऊसाहेब शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे दीपाली सय्यद यांच्या पाकिस्तानशी असलेल्या संबंधाविषयी भाजपच्या मोठमोठ्या नेत्यांना सुद्धा माहिती आहे परंतु आर्थिक हितसंबंधामुळे दीपाली सय्यद यांना पाठीशी घालण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे दीपाली सय्यद यांच्याबरोबर रामदास आठवले आणि नितीन गडकरी यांच्या आर्थिक संबंध दीपाली सय्यद यांच्या विरोधात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वेळा लेखी तक्रार देऊनही तसेच याबाबतचे पुरावे कोणतीही दीपाली सय्यदवर कोणतीही कारवाई होत नाही असे बाबसाहेब शिंदे यांनी म्हटले शिंदे यांच्या सनसळाटी आरोपांना राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे यावर आता दीपाली सय्यद नेमकं काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष असेल शर्व सबस्क्राईब करा तीचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील